बालमित्रांनो, पाठ 41वा एक छान कविता आहे. ती कविता आपल्याला आता म्हणायची आहे. कवितेचं नाव आहे झाली सकाळ. झाली सकाळ सरली रात, चला घासूया आपले दात. झाली सकाळ सरली रात, चला घासूया आपले दात. घर झाडून केर काढायचा, टोपलीत सारा गोळा करायचा. घर झाडून केर काढायचा, टोपलीत सारा गोळा करायचा. मोठाली नखे ठेवूच नका, किस नीट नेटके कापा. मोठाली नखे ठेवूच नका, केस नीट नेटके कापा. नखे वाढता माती भरते, पोटात शिरता कुरकुर करते. नखे वाढता माती भरते, पोटात शिरता कुरकुर करते. गार गार पाणी बादली भरून, हसत घ्यायची आंघोळ करून. गार गार पाणी बादली भरून, हात हसत घ्यायची आंघोळ करून. चांगले धुतले कपडे घातले, मग आनंदी होईल आपले. चांगले धुतले कपडे घातले, मन आनंदी होईल आपले. झाली सकाळ सरली रात, चला घासूया आपले दात. बघा, रात्र सरली, रात्र संपली, सकाळ झाली, आणि आता आपले दात घासायची वेळ आली. दात सगळेजण घासतात ना, चांगली पेस्ट आपण दात घासण्यासाठी वापरायला हवी. ब्रशनं चांगले दात घासायला हवेत, आहे की नाही? काही मुलं तर छान छान असे पेस्ट टूथब्रश वापरत असतात आणि दात स्वच्छ करत असतात. ब्रशसुद्धा असं पूर्ण गोल गोल फिरवत दातावरून आपल्याला दात घासायला पाहिजेत. आतले दातांच्या आतल्या बाजूनेही दात घासायला पाहिजेत. वरून खाली, खालून वर असा ब्रश फिरवत आपण दात घासायला पाहिजेत. घर झाडून केर काढायचा, आणि तो कशात गोळा करायचा? टोपलीत गोळा करायचा. काहींच्या घरात सुपली असेल, कुंड्या असतील, कचऱ्याच्या कचरा पेटी असेल, त्याच्यामध्ये आपल्याला हा घर झाडून स्वच्छ करून सगळा केर ठेवायचा आहे. आपलं घर कोण स्वच्छ ठेवायचं? आपण स्वच्छ ठेवायचं. लहान मुलं म्हणतात की खूप कचरा करतात, खूप पसारा करतात. मग आपल्या घरात असं नको म्हणायला. आपण मुलं पण घर स्वच्छ ठेवू शकतो हे आपण सगळ्यांना दाखवून देऊया. चला आपण सुद्धा आपलं घर स्वच्छ करूया. मोठाली नखं अजिबात ठेवायची नाही. आठवड्याला आपण नखं कापून टाकायची. आणि केससुद्धा कसे पाहिजेत? विंचरलेले. कंगवा घ्यायचा आणि केस विंचरून काढायचे. केस चांगले नीटनेटके कापायला हवेत. मुलांचे मोठे केस नाही वाढून द्यायचे, ते वेळीच कापून टाकले पाहिजेत. नखं वाढली तर काय होतं? नखामध्ये घाण शिरते, माती शिरते, आणि त्यातून जंतू आपल्या पोटात जातात, आणि मग आपण आजारी पडतो. पोटात कुरकुर करते म्हणजे पोटात दुखायला लागतं. लक्षात आलं? म्हणून नखं वाढून देऊ नका. गार गार पाण्यानं बादली भरून घेऊन आपण हसत आंघोळ करून घ्यायची आहे मस्तपैकी. आणि कपडे कसे घालायचे? चांगले धुतलेले स्वच्छ केलेले कपडे घालायचे, तरच आपलं मन आनंदी होईल. जेव्हा आपण नवीन नवीन कपडे घालतो त्यावेळेस आपलं मन आनंदी असतं की नाही? तसं रोज जर आपण धुतलेले स्वच्छ असले कपडे जर घातले तर आपलं मनही कसं राहील? आनंदी राहील. समजलं? आता ह्याच्यामध्ये आलेले जोडाक्षराचे शब्द कोणते आहेत पहा. घ्यायची, घ्या. घ्या कसं झालं आहे? घला य अर्धा राहील लागलेलं आहे. आणि आ, घ्या. घ य घ्य, घ य घ्य, घ अर्धा आहे आणि य असं घ्य तयार झालेलं आहे. समजलं? असे अर्धे अक्षरां जोडून जी जोडाक्षरं तयार होतात, अशी जोडाक्षरं तुम्ही जास्तीत जास्त लिहून काढायचे आणि ही कविता तुम्ही पाठ करायची आहे. समजलं? आता कविता तुम्ही तालासुरात म्हणायचीच आहे. नखे वाढल्यानं काय होतं?
नख वाढल्यानंतर माती भरते नखामध्ये आणि ती पोटात गेल्यानंतर आजारी पडतो आपण. तुमच्या घरातील स्वच्छतेची साधनं कोणती, तुमच्या घरात कशा कशानं स्वच्छता करतात ती तुम्हाला सांगायला यायला पाहिजे. घरात आपल्या काय असतो, खराटा असतो, केरसुणी असते, हे की नाही. तुमच्या घरातील केर कचरा कोठे टाकला जातो, आपण काय करतो, कचरा गोळा करतो, कचरा कुंडीत ठेवतो आणि घंटा गाडी आली, कचऱ्याची गाडी आली की त्यामध्ये टाकून देतो. शहरातली मुलं आणि जी गावाकडची मुलं काय करतात, तो कचरा कधी कधी त्यांच्या उकिरड्यामध्ये जातो आणि तिथं तो त्याच्यातून खत तयार करतात. घरातला केर कचरा घराबाहेर टाकताना कोणती काळजी घेतली पाहिजे, आपला कचरा दुसऱ्याच्या दारात नाही केला पाहिजे, शक्यतो आपला कचरा घराबाहेर टाकूनच नाही द्यायचा. तो टाकला तर लांब खड्ड्यामध्ये जो उकिरडा असतो तिकडं टाकून दिला पाहिजे, नाहीतर तो आपला घंटा गाडी येते कचऱ्याची, त्यामध्ये टाकला पाहिजे. आपले दात घासूया, आपले घर झाडूया, आपले कपडे धुवूया. आता इथं पोट पोटात, नख नखात, मन मनात, बादली बादलीत, कान कानात, घर घरात, असे शब्द तयार केलेले आहेत. असं तुम्हाला शब्द तयार करायला आले पाहिजे. घरात केर झाल्यावर काय कराल, तर तो झाडून काढू. केर काढल्यावर काय कराल, तो आपण सुकलीत भरून कचरा कुंडीत टाकू. नखे वाढल्यावर काय कराल, नखे कापूया. लक्षात आलं, नखे वाढल्यावर कापूया, केर काढल्यावर तो कुंडीत टाकूया आणि घरात केर झाल्यावर झाडूया. अशा पद्धतीनं आपण सुद्धा सफाई करायला शिकूया.